मकर संक्रांतीचं औचित्य साधून भिवंडी तालुक्यातील अंबाडी इथल्या कैलास देवा जाधव यांच्या छत्रपती जनसंपर्क कार्यालयात आजचा महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीचा मोठ्या जल्लोषात उद्घाटन समारंभ पार पडलाय. यावेळी भिवंडी ग्रामीणमध्ये राजकीय क्षेत्रात तसंच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे आणि सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या मदतीला जाऊन जाणारे या वृत्तवाहिनीचे नवोदित संस्थापक आणि संपादक कैलास जाधव यांना अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन त्यांचं विशेष अभिनंदन केलंय. माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असणारे कैलास देवा यांना मानणारा आणि ओळखणारा भिवंडी ग्रामीण सारख्या तालुक्यात फार मोठा जनसमुदाय आहे. त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित झालेले असंख्य समर्थक देखील आजही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. या जनभावनेनं आणि समाजसेवी वृत्तीमुळेच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. शहापूरचे उद्योजक विकास चौधरी, सामाजिक कार्यकर्ते बंटी भगत, आजचा महाराष्ट्र टीमचे विकास जाधव, गणेश रोकडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष कुसुम देशमुख, आदेश भोईर आणि या वाहिनीच्या निवेदिका किरण रोहिदास या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मनोहर पाटोळे, पत्रकार जयवंत भडांगे यांनी देखील आवर्जून उपस्थिती लावली. तुम्ही जर हा चॅनल सुरू करत आहे किंवा एखादा यूट्यूब चॅनल सुरू करताय तर आपण लोकांना काय आव्हान करायला हवं? मी लोकांना एकच आव्हान करेन की आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे लोक हा चॅनल बघतील ते खरोखर सांगतील हा चॅनल प्रामाणिक आहे. कारण बरेचसे चॅनल आता विकले जातात, ब्लॅकमेल केले जाते आणि लोकांना लोकांची दिशाभूल होते आणि ते चॅनल लोक बघत नाहीत. म्हणून आमच्या चॅनल हा आवर्जून सकाळी पहाटे उठल्यापासून तो प्रत्येक नागरिक तो चॅनल आवर्जून बघेल. त्याच्यात सत्यता असेल, महाराष्ट्राचा विकास असेल, जनतेचा विकास असेल. मनोहर पाटोळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, ठाणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.